फ्रान्स इथे सुरू असलेल्या शहात्तराव्या कांस चित्रपट महोत्सवात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल कांसमध्य भारतीय पॅव्हलियनचं उद्घाटन केलं भारत आज पन्नासहून अधिक भाषांमध्ये तीन हजारहून अधिक चित्रपटांसह जगातला सर्वात मोठा चित्रपट निर्माता देश आहे असं मुरुगन यावेळी म्हणाले ॲनिमेशन एफ एक्समध्येही भारतानं ठसा उमटवला आहे नवीन तंत्रज्ञान डिजिटल आणि स्ट्रीमिंग मंचाच्या वाढीमुळे यात लक्षणीय बदल झालेत असंही त्यांनी सांगितलं भारतातील चित्रपट उद्योग व्यवस्था बळकट करण्यासाठी मंत्रालयानं केलेल्या उपाययोजनांची माहिती मुरुगन यांनी दिली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते भारताच्या क्षमता आणि सर्जनशीलतेची जगाला केवळ ओळख झाली असं ठाकूर यावेळी म्हणाले भारत आणि फ्रान्स यांच्यातले सांस्कृतिक संबंध या महोत्सवामुळे अधिक दृढ झाले आहेत असंही ते म्हणाले या महोत्सवात पहिल्यांदाच भारतानं ईशान्येतल्या चित्रपट निर्मात्यांचं शिष्टमंडळ पाठवलंय अशी माहिती त्यांनी दिली फ्रान्समधले भारताचे राजदूत जावेद अश्रफ एम आय बीचे सहसचिव प्रितुल कुमार आणि भारतीय चित्रपट जगतातले अनेक कलावंत यावेळी उपस्थित होते